हरि ओम, मी आशिष सिंह वाणी, नंदुरबार उपासना केंद्र. मी बापूंकडे 2003-04 पासून येतो आहे. खरं तर बापूंकडे येण्यापासूनच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव खरं तर येत गेलेले आहेत, पण आजचा असलेला अनुभव हा अगदी नुकताच घडलेला असलेला अनुभव आहे. याच वर्षातला अनुभव आहे, म्हणजे या वर्षाचा, म्हणजे मागच्या वर्षीतला असलेला. गणपतीच्या काळामध्ये आम्ही मुंबईला, मी, माझी पत्नी गायत्री विरा आणि माझा मुलगा अमित, तिघही जणं आम्ही मुंबईला आलेलो होतो. गणपतीच्या निमित्ताने बापूंचं दर्शन होतं, देवाच्या घरी आपल्याला वरती जाता येतं, या ह्याच्याने आम्ही बापूंकडे गणपतीच्या काळात आलो. लक्षात असं आलं की रांगेत लागलेलं असताना अचानक कोणीतरी सांगितलं की बापू खिडकीतून आपल्याला दर्शन देतील, आता बापूंची येण्याची वेळ झालेली आहे. आणि रांग तोडून आम्ही बापूंकडे खिडकीच्या जवळ येऊन उभे राहिलो. थोडा वेळ गेला आणि बापूंचा धावा करत करतच बापूंनी खूप छान आम्हाला दर्शन दिलं. बराच वेळ बापू खिडकीत होते. तो सगळा आनंद घेऊन आता गेटमध्ये जाणार, तेवढ्यात पूज्य समीर दादांची खाली गेटवर भेट झाली. आम्ही तिघांचा असलेला परिचय दादांना होताच बऱ्यापैकी अगोदर. दादांनी कसं आहे, काय आहेत, नंदुरबारकर असं करत बोलणं केलं. माझा मुलगा आत्ता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि त्याचा कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू होते, म्हणून दादांना सहज विचारलं की दादा पुढे शिकायचं का, आता कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये येणाऱ्या कंपन्यांचं सिलेक्शन करायचं. आणि दादांनी सहजतेने स्वतःचा अनुभव सांगितला की असलेला की मलाही बापूंनी पहिले सर्व्हिस करायला सांगितली, आत्ता जी मिळेल पॅकेजचा विचार न करता, पण सर्व्हिस जी मिळेल, जी कंपनी येईल, त्यातलं असलेलं शोधून नक्की घ्यावं. वरती गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, बापूंचा घरी जाऊन आलो, त्याचा आनंद मनात घेऊन संध्याकाळचा असलेला 5-5:30 वेळेला आम्ही बाहेर पडलो. आणि गुरुक्षेत्रमच्या दारात असतानाच असं लक्षात आलं, बघा, आहे भक्त्या ताळण्यासिद्ध माझा अनिरुद्ध, याचा असलेला खूप उत्कृष्ट अनुभव आम्हाला त्या क्षणाला आला. बाहेर जेव्हा आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही नंदुरबारहून निघताना आमच्या त्या अमितची कॉम्प्युटरची असलेली बॅग ही घरीच विसरलो आहे नंदुरबारला. आणि त्या बॅगेतच त्याचं असलेलं आयकार्ड पण आहे. दुसऱ्या दिवशी पुण्यात त्याचा असलेला इन्फोसिस कंपनीचा इंटरव्ह्यू होता आणि त्याच्यासाठी ते लागणं कॉम्प्युटरही लागणार होतं आणि आयकार्डही लागणार होता. पण बापूंनाच विनंती केली की बापू याचा सोल्युशन काय, आणि सोल्युशन लगेच, म्हणजे जी बुद्धी देतो तो परमेश्वरच देतो, त्याचा असलेला अनुभव तो होता. लगेच बापूंनी तिथेच कुरुक्षेत्रमच्या प्रांगणातच लक्षात आणून दिलं की अरे तुमच्याकडे आत्ता वेळ आहे, नंदुरबारहून पुण्यासाठी निघणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस 6:30 वाजता निघतात, तुम्ही नंदुरबारला जर आत्ता कळवलं तर घरी जाऊन ती बॅग पार्सल करू शकतील आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात त्याला कलेक्ट करू शकतात. सोल्युशन मिळालं लगेच, प्रचिती आली, आपला बापू तिथे आपल्याला या पद्धतीचा असलेला प्रचिती देतो आहे. मग त्याप्रमाणे घरी कळवलं, बॅग आली, बॅग त्यांनी पार्सल केली नंदुरबारहून आईवडिलांनी आणि भावाने घरी जाऊन. इकडे आम्ही पुण्याकडे जाण्यासाठी निघालो, स्वतःची गाडी केलेली होती भाड्याने ते, आणि आम्ही तिघही जणं गाडीने पुण्यालाकडे जायला निघालो. रस्त्यात फूड पॉईंटला नाश्ता करत असताना लक्षात आलं माझ्या मुलाला अमितला बालपणापासून दम्याचा त्रास आहे, ब्रँकॉटिस अस्थमाचा असलेला त्रास आहे, आणि केवळ दादांमुळेच तो आज बाहेर शिकू शकतो आहे, राहू शकतो आहे. त्याला पंप लागतो मध्ये मध्ये, मुंबईत आला का मुंबईत दमट हवामान असतात आणि त्यामुळे त्याला त्याचा त्रास होत असतो अनेकदा. पण नेमका त्याचा तो पंप आणि त्याचं औषध त्याच्या असलेल्या कॉम्प्युटर बॅगच्या सॅकमध्येच राहिलेलं होतं. आणि हे आम्हाला त्या पुणे मुंबई रस्त्यावरचा असलेला मधल्या पट्ट्यात लक्षात आलं. त्याला त्रास जसा असा वाढायला लागला, तो बैचेन व्हायला लागला. आणि मग आता काय करायचं हे करत विचार करत असताना बापूंचं नाव घे उदी त्याला काढून दिली. पहिल्यांदा त्यालाही लक्षात आलं की उदीचं महत्त्व काय असू शकतं. उदी त्याने घेतली आणि पाणी प्यायला,
तर त्याला त्याच्यानंतरच्या 5व्या 7व्या मिनिटाला त्याला बरं वाटायला लागलं. तेवढ्यात आम्हाला एक जणाने तिथे, आम्ही विचारत होतो की इथे मेडिकल स्टोअर्स कुठे मिळू शकेल, तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही लोणावळा येत आहे जवळ, त्यामुळे लोणावळ्याला तुम्ही गावात उतरा हायवे सोडून आणि गावात तुम्हाला मिळेल. जरी त्याला बरं वाटतंय असं वाटत होतं तरी नंतर त्रास नको आणि अजूनही बॅग दुसऱ्या दिवशी सकाळी येईल तोपर्यंत पंप आणि हे आपण नवीन विकत घेऊया म्हणून आम्ही फार्मास्युटिकल कुठे असलेलं शॉप मिळतं आहे का बघावं म्हणून आम्ही लोणावळ्याच्या आत खाली उतरलो. आणि बघा कसा अनुभव आला, जिस जिस पत्पर भक्त साई का वहा खडाए साई याची प्रचिती आम्हाला तिथे आली. आम्ही लोणावळ्यात एंट्री केली त्या पुलाचा खालचाच असलेल्या चौकमध्ये अगदी त्या चौकाच्या असलेल्या त्या चौथऱ्यावर एक जण असा बसलेला होता की जसं साईबाबा बसतात एक मांडीवर एक पाय ठेवून असं असलेला याच्यात बसलेले आहेत. आणि त्यांना आम्ही विचारत होतो की इथे जवळपास कुठे मेडिकल शॉप आहे का असलेला, तर त्यांनी ज्या अधिकारवाणीने सांगितलं, जसं साईनाथ आपल्याला सांग बघता आपण बघतो साई सच्चरित्रात वाचतो की साईबाबा खूप अधिकारवाणीने काही काही गोष्टी सांगतात, तुम्हाला नेमकं कुठे जायचं आहे, तुम्हाला आता इथून पुण्याला जायचं आहे का इथे खंडाळ्याला जायचं आहे, पुण्याला जायचं असेल तर या मार्गाने जा तसा फिरून या आणि लगेच असलेलं इकडच्या बाजूला तुम्हाला जाता येईल. इतक्या याच्याने आम्ही त्यांना काही सांग विचारलं होतं आणि त्यांनी आम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं. इथे लगेच असलेलं खंडाळ्याचं मार्केट आहे, 1-2 मिनटात टर्न करा, तुम्हाला लगेच दुसऱ्या 3-या मिनिटाला शॉप मिळेल, लगेच तुम्ही इथून निघा. हे जे सांगणं होतं ते सांगणंच असं इंडिकेट करत होतं की आपल्याला कोणीतरी स्वतः राहून असं असलेलं एक गाईड करतं आहे. आम्ही त्याप्रमाणे आम्ही गाडी फिरवली, ते खंडाळा मार्केट लगेच सापडलं, लगेच ते दुकानही सापडलं आणि अक्षरशः 5 मिनिटाच्या आत आम्ही पुन्हा त्या चौकात आलो तर तिथे आता मात्र तो गृहस्थ जो बसलेला होता तो नव्हताच. ॲक्च्युली तो कोण आला होता तर अगदी माझाच बापू तिथे आलेला होता. याचा असलेला अत्यंत आमचा तो ड्रायव्हर विचारत होता की आत्ता होता ना एवढ्यात तो व्यक्ती गेला कुठे. आम्ही त्यांना सांगत होतो अरे ते तर आपल्यासाठी बापू आलेले होते की ज्यांनी आम्हाला खूप वेळ नाही जाऊ द्यायला पाहिजे, यांना ती गरज आहे. लगेच ते शॉप दाखवलं आणि सोबत सोबत रस्ताही दाखवला. मला असं वाटतं की हा अनुभव हा आमच्या याच्यामध्ये, मग त्याने ते औषध घेतलं त्याला बरं वाटायला लागलं, पण हा अनुभव दोन्ही तिन्ही प्रसंग, त्याची बॅग दुसऱ्या दिवशी मिळणं आहे, वेळेत ते सुचणं आहे, हे सगळं माझा बापू करून येतो, घडवून आणतो आणि तो प्रत्येक ठिकाणी सोबत असतो. हे भक्तिभाव चैतन्याचा विषय आत्ता जशा पद्धतीने आम्ही समजायला लागलो आहोत आणि तो माझ्यासोबत सदा सर्व काळ असतोच याचीच ही आमची असलेली प्रचिती होती. हरिओम अंबज्ञा.